मित्रांनो नमस्कार. आपलं नुकतंच आपल्याला माहिती आहे की आपली जी संसद आहे, जी काही आपल्या देशासाठी सर्वोच्च कायदा बनवणारी एक संस्था म्हणजे संसद, या संसदेच्या ज्या काही नवी आपण एक त्या ठिकाणी वास्तू बांधलेली आहे संसदेची, तिचं नुकतंच उद्घाटन आपल्या पंतप्रधान मोदी आणि आपले जे लोकसभा अध्यक्ष आहे ओम बिर्ला यांच्या हस्ते नुकतंच झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण ही जी संसद आहे, नवी संसद काय आहे हे आपण बघणं आपलं एक महत्त्वाचं आपण समजायला पाहिजे. हिचं तथ्य काय आहे किंवा हिचं वैशिष्ट्य काय आहे, या अनेक गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विशेष म्हणजे बघा की नवी संसद जी आहे, संसद आपल्याला माहिती आहे की तीन घटकांपासून संसद बनत असते. एक म्हणजे राष्ट्रपती, दुसरं म्हणजे लोकसभा आणि तिसरं म्हणजे आपलं वरिष्ठ सभागृह ज्याला आपण राज्यसभा म्हणतो. तर अशा या नव्या संसदेची आपल्याला गरज का होती किंवा का बरं आपण अशा अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या संसदेची आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं पाहणार आहोत. तर आपण जी काही आपली नवी संसद आहे ती मागच्या आपल्या ज्या स्क्रीनवरती चाललेली आहे तुम्ही बघू शकत असाल, तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की नवनवीन जे काही टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीसहित ती संसद आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी गरज का आहे, कारण की आपल्या ज्या लोकसभा सदस्यांच्या किंवा राज्यसभा सदस्यांच्या ज्या काही सीट्स वाढणार आहेत, उमेदवार जे काही वाढणार आहेत त्या ठिकाणी सदस्य, तर यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा नव्या संसदेची आपल्याला गरज भासणार होती. त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या जे काही इल्या या वास्तूला आपण काय म्हटलं पाहिजे, तर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या एक विविधतेने नटलेल्या एक विविधतेचे एक सांस्कृतिक स्मारक आपण याला म्हणायला पाहिजे. कारण की एक जर बघितलं बघा ही आपली जुनी जी वास्तू होती संसदेची, ती वास्तू साधारणतः 1927 बांधलेली तेव्हाची ती वास्तू जुनी, आणि इतकी 100 वर्ष त्या साधारणतः होत आहेत, 93 वर्ष आपल्याला होताना साधारणतः दिसत आहे त्या वास्तूला. तर नवीन काही गरज आपल्याला या संसदेच्या संदर्भामध्ये भासत असतालच, त्यामुळेच आपण आता ही नवी संसद आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. नवनवीन सीटा या ठिकाणी आपल्याला होणार आहेत. नवी जी आपली 2019 जी काही आपली या ठिकाणी लोकसंख्या किंवा आपण त्याला काय म्हणतो जनगणना होणार आहे, या जनगणनेच्या अनुसार सदस्यांचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे. त्या प्रमाणामध्ये आपले सीट्स त्या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये असायला पाहिजे, या अनुषंगाने आपण नवी संसद या ठिकाणी बांधली आहे. चला तर मग बघूया आपण आपली जी काही नवी संसद आहे ती नेमकी काय आहे, तिचं वैशिष्ट्य काय आहे किंवा पार्श्वभूमी काय आहे, जुनी संसद काय आहे ते सुद्धा आपण बघूया. बघूया आपण आपली नेमकी काय तथ्य आहे. ही एक आपली लोकमतला आलेली एक बातमी होती, त्याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट त्यांनी रित्या एक कंपॅरिझन करून सांगितलेलं होतं. बातम्या आहेत आपल्या आजच्या या, तर 23 महिन्यात बांधली गेलेली आपली नवी संसद आणि आपली ही जुनी संसद या ठिकाणी दिसत आहे आणि ही नवी संसद या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. तर याच्यामध्ये प्रतिकृती जर बघितली आपल्याला, ही जी PPT आपली सगळी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होईलच आपल्याला, तर याच्यामध्ये पाहायला भेटेल बघा लोकसभा जी आहे, तर लोकसभा ही नवी संसद आहे आपली. ही नवी संसद लोकसभेची जी रचना आहे तर ती या ठिकाणी केली जाणार आहे. आणि त्यानंतर बघा म्हणजे डाव्या साईडला आणि राज्यसभेची जी रचना आहे, सॉरी हे आपलं गेट आहे संसदेचं, म्हणजे उजव्या साईडला लोकसभेची रचना आहे आणि डाव्या साईडला राज्यसभेची रचना आहे या ठिकाणी आपल्याला दिसतात. इतर कार्यालय वगैरे या ठिकाणी दिसतात. हे एक राज्यसभेचं सभागृह आहे आणि ते लोकसभेचं सभागृह आहे. त्यानंतर सेंट्रल लाऊज वगैरे दिसतं या ठिकाणी आपल्याला, तर अंगण वगैरे त्या ठिकाणी आहे. तर त्रिकोणाकृती आपल्याला नवी संसद ही या ठिकाणी दिसत आहे आणि जुनी जी संसद होती आपली ती सर्क्युलर होती, गोल होती ती, आणि तिच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला जुन्या होत्या. ही जुनी संसद या ठिकाणी चित्र पाहायला भेटत आहे आणि ही नवी संसद आपल्याला, आणि हे सगळे जर बघितले आपण सेंट्रल विस्टा जो काही प्रोजेक्ट आहे त्या अंतर्गतलाच आपलं हे सेंट्रल विस्टा कशाला म्हणतात ते सुद्धा आपण बघूया. सेंट्रल विस्टा म्हणजे काय, तर आपल्या जे काही संसदेशी संबंधित किंवा आपल्या सरकारशी संबंधित ज्या काही नवीन कार्यालय येतात किंवा नवीन सभागृह येतात, तर त्या सगळ्या गोष्टी त्या सेंट्रल विस्टा अंतर्गत असतात. तर त्याच्या अंतर्गतच आपली ही संसद आपण बांधलेली आहे आणि जुन्या इमारतीच्या बाजूला अगदी शेजारीलाच आपण नवी संसद आपल्याला दिसत आहे. तर इथे कंपॅरिझन आपल्याला दिसत आहे की वैशिष्ट्य काय आहे. आसन क्षमता बघा, सध्या 590 आसन क्षमता आहे लोकसभेची आणि नवी संसदेमध्ये आहे, नवी जी संसद बांधली आहे त्याच्यामध्ये 888 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आसन क्षमता. त्यानंतर आहे राज्यसभेची आसन क्षमता बघा, या ठिकाणी राज्यसभेची आसन क्षमता दिसेल आपल्याला सध्या जी आहे तर 280 अशी आसन क्षमता आहे सध्याची आणि नवी आपण केलेली आहे 384 आसन क्षमता नव्या संसदेची, नव्या राज्यसभेची आपल्याला दिसेल. आणि दोन्ही मिळून बघा 1272 प्लस त्या ठिकाणी सदस्य आपले बसू शकणार आहे. समजा जर लोकसभा आणि राज्यसभेचं मिळून एक जॉईंट सिटिंग जर झाली तर ती जॉईंट सिटिंग या ठिकाणी एवढे जर सदस्य असले तर त्यांची कॅपॅसिटी असेल त्या ठिकाणी बसण्याची, म्हणजे 1272 लोक त्या ठिकाणी बसू शकणार आहेत. याची रचना बघा कुणी केलेली आहेत, आपल्याला माहिती आहे की वास्तुविशारद जे बिमल पटेल आहेत गुजरातचे आहेत ते, अत्यंत म्हणजे प्रसिद्ध असे ते वास्तुविशारद शास्त्रज्ञ आहेत आणि बिमल पटेल त्यांनी याची
जी रचना केलेली आहे, डिझाईन केलेलं आहे त्यांनी, आपल्याला दिसत आहे. जुनी इमारत बघा, 1927 बांधलेली होती आपण, ते सुद्धा आपण पुढे बघूयात फॅक्ट्स त्याचे. हे आपल्याला दिसत आहे जुनी संसद वगैरे, नवी पुढे चालू आहे. आणि आपल्याला नुकतंच आपण एक व्हिडिओ बघितला असेलच आपण सेंगोलचा, सेंगोलचं सुद्धा स्थापन त्या ठिकाणी केलेलं आहे. ह्या ठिकाणी दिसेल आपल्याला लोकसभा अध्यक्ष बसतात आणि यांच्या बाजूलाच अगदी सेंगोलसुद्धा स्थापन केलेलं आहे मोदींनी, आपण जर बघितलं न्यूजमध्ये तर लक्षात येईल. ही एक परत बातमी आहे. त्यानंतर बघा आपण फॅक्ट्स बघू याच्या संदर्भातले महत्त्वाचे सेंटरच्या संदर्भात. बघा 28 मे 2023 रोजी नव्या इमारतीचं उद्घाटन झालं, म्हणजे 28 तारखेला, ठीक आहे. तर याच्यामध्ये लोकसभा आणि आपले लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान या दोघांनी मिळून या ठिकाणी याचं उद्घाटन केलेलं आहे. जर एक क्रम जर बघितला तर त्या सेवा सॉरी ज्येष्ठतेचा क्रम जर बघितला, राष्ट्रपती येतात पहिल्या नंबरला, राष्ट्रपती दुसऱ्या नंबरला येतात या ठिकाणी, उपराष्ट्रपती आणि तिसऱ्या नंबरला येतात पंतप्रधान, पंतप्रधान. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी पंतप्रधान म्हणजे तिसऱ्या नंबरच्या व्यक्तीने याचं उद्घाटन केलेलं आहे. याच्यासाठी साधारणतः वाद चाल हा चाललेला होता की राष्ट्रपती हे जर संसदेचे एक मूल घटक असताना तर मग यांची पंतप्रधान या ठिकाणी उद्घाटन का करता, ह्या अशा प्रकारचा वाद होता. तो एक वादाचा विषय वेगळा आहे, पण आपल्याला या ठिकाणी फॅक्ट्स बघायचे आहेत नेमके काय आहेत. बांधकाम बघायचं, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने बांधकाम केलेलं होतं याचं. त्यानंतर वैशिष्ट्य याचं 5400 चौरस मीटर याचं क्षेत्र होतं, 65400 चौरस मीटर याचं क्षेत्रफळ होतं. त्यानंतर आकाराचा त्रिकोणी आहे, आत्ताच बघितलं आपण लोकसभा सभागृह आसन क्षमता 888 वगैरे आहे ते सुद्धा बघितलं. आणि लोकसभा जो आहे, लोकसभेचं सभागृह हे आपल्या मोर या पक्षापासून थीमवर आधारित आहे. मोर जो असतो ना आपला, तो पिसारा वगैरे फुललेला असतो, तशा प्रकारची सिटिंगची त्या ठिकाणी अरेंजमेंट आपल्याला दिसेल. सेंटरला या ठिकाणी आपले अध्यक्ष बसताना दिसतात आणि त्यांच्या एकदम मोराच्या आकाराच्या वगैरे त्या ठिकाणी आपल्या सीटा त्या ठिकाणी अरेंजमेंट आपल्याला दिसत आहे सदस्यांचं, ठीक आहे. पुढे चला, पुढे बघा सभा राज्यसभा सभागृह आत्ताच बघितलं 384 आसन असणार आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे थीम आहे याची, तर ती कमळाच्या आधारावरती आहे, कमळाच्या या थीमवरती आधारित आहे ते राज्यसभेची जी काही सभागृह आहे ते. राष्ट्रीय फुल आहे आपलं कमळ. संसदेच्या संयुक्त अधिवेशनासाठी बनवण्यासाठी 1272 लोक बसू शकतात त्याच्यामध्ये, बघितलं आपण. अत्याधुनिक इमारत आहे ही, त्या ठिकाणी बघा 22 ज्या काही आपल्या 22 भाषा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपलं ट्रान्सलेशन होऊ शकणार आहे यांचं भाषांचं. एखाद्या संसदेच्या सदस्याला जर एखादी भाषा समजत नसेल ते सुद्धा ट्रान्सलेट होऊ शकणार आहे अत्यंत उत्कृष्टरित्या. आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी सदस्यांसाठी उपलब्ध असणार आहे. आणि बघा सगळेच्या सगळे कार्यालय आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे समन्वय त्या ठिकाणी आपल्या सदस्यांचा होऊ शकणार, किंवा सर्व जे काही कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयांचा मिनिस्ट्रीजचा समन्वय त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. पूर्वीची जर जुनी बिल्डिंग बघितली तर त्या ठिकाणी समन्वय होऊ शकत नव्हता, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी त्या बिल्डिंग्स होत्या आपल्याला जर बघितलं लक्षात येत असेल तर. त्यानंतर बघा इमारतीमध्ये अत्याधुनिक कार्यालयीन जागा वगैरे असणार आहेत. त्यानंतर पुढे बघूया आणखी दिव्यांगांसाठी महत्त्वाचं म्हणजे फ्रेंडली असणार आहे दिव्यांगांसाठी. दिव्यांग वगैरे अत्यंत चांगल्या रीतीने त्या ठिकाणी मुक्तपणे फिरू शकणार आहेत, त्यांच्यासाठी तशा सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर आहे बघा सेंट्रल विस्टाची पार्श्वभूमी काय, सेंट्रल विस्टाचा विकास राष्ट्रपती भवनापासून बघा इंडिया गेटपर्यंत विस्तारलेला आहे सेंट्रल विस्टा. त्याच्यामध्ये काय काय नॉर्थ ब्लॉक वगैरे आपण अत्यंत बरेचदा न्यूजमध्ये ऐकतो, नॉर्थ ब्लॉकबद्दल साऊथ ब्लॉकबद्दल ऐकतो. त्यानंतर संसद भवन, इतर केंद्रीय सरकारच्या जे काही सचिवालय वगैरे त्या आपल्या सेंट्रल विस्टामध्ये आहेत. सेंट्रल विस्टाची पार्श्वभूमी ते सुद्धा बघूया. डिसेंबर 1911 आपल्याला माहिती आहे की किंग जॉर्ज पंचम जो आहे त्याचा एक दरबार भरला दिल्ली दरबार, आणि त्यांनी त्यावेळी 1911 साधारणतः कोलकात्यावरून राजधानी भारताची ही आपल्या दिल्लीला शिफ्ट केलेली होती. त्याच्यामुळे याला सुद्धा 2011 शंभर वर्ष झालेली आहेत. आणि भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला आणली होती आणि त्यासाठी दरबाराचं आयोजन केलेलं होतं. त्यावेळी लॉर्ड इरविन हे त्यावेळी व्हॉइसरॉय होते, लॉर्ड इरविन हे त्यावेळी व्हॉइसरॉय होते आपले, आणि त्यांच्या काळातच ते घडलेलं होतं. बघा नवे जे शहर बांधण्यासाठी 2 लोकांना त्या ठिकाणी पाचारण केलं गेलं होतं. त्या 2 लोक बघा एडविन लुटियन्स आणि यांना जे काम दिलं ते युरोपचे आहेत व्यक्ती आणि अत्यंत उत्कृष्ट क्लासिक द्रुट पालन करणारे एक आर्किटेक्चर होते त्या ठिकाणी. त्यांना एक काम दिलेलं होतं, युरोपचे होते ते एडविन लुटियन्स. त्यानंतर हर्बर्ट बेकर हे आफ्रिकेचे होते, दक्षिण आफ्रिकेचे, ते सुद्धा प्रसिद्ध वास्तुविशारद होते. आणि त्यानंतर संसद भवनाची इमारत त्या दोघांनी मिळून बांधलेली आहे. बघा लुटियन आणि बेकर या दोघांनी मिळून या ठिकाणी ही संसदेची इमारत बांधलेली आहे. संसदेच्या इमारतीचं बांधकाम बघा साधारणतः 1921 ते 1927 याचं संसदेचं बांधकाम चाललेलं होतं. साधारणतः 6 वर्ष याला लागलेली आहेत आणि आपण जी नवी संसद बांधली ती 27 महिन्यामध्ये बांधलेली आहे नवी संसद, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया
बरेच सारी हिचे वैशिष्ट्य आपल्या नव्या संसदेचे। आणि इथं बघा जे मध्य प्रदेशातले एक 64 योगिनी मंदिर आहे, या योगिनी मंदिरावरून ती जुनी संसद आपण बांधलेली होती, तशा प्रकारचं आपली प्रतिकृती आपल्याला पाहायला भेटेल नव्या संसद त्या जुन्या संसदेची ती रचना। त्यानंतर बघा याचं उद्घाटन जे आहे जुन्या संसदेचं 18 जानेवारी 1927 याचं उद्घाटन केलं गेलेलं होतं। त्यानंतर राष्ट्रपती भवनाची रचना सुद्धा एडविन लुटियन्स यांनी केलेली आहे राष्ट्रपती भवनाची। त्यानंतर सचिवालयामध्ये उत्तर आणि दक्षिण ब्लॉक दोन्ही सुद्धा समाविष्ट जे आहेत ते हार्बर्ट बेकर यांनी केलेली होती, जे काय आपलं सचिवालय आहे त्याची। त्यानंतर सारांशाचं आपल्याला माहिती आहे की नवी संसद आपण बांधलेली आहे 21व्या शतकातली। बघा 21व्या शतकातून 21 वर्ष पूर्ण झालेली असताना आपण या ठिकाणी नवी संसद बांधतोय, आणि अत्यंत त्या ठिकाणी आपल्या आकांक्षा जुळलेल्या आहेत भारतीय नागरिकांच्या, नवीन त्या ठिकाणी धोरणं निर्माण होणार आहेत, नवीन कायदे आपल्यासाठी निर्माण होणार आहेत, आणि आपल्यातले काही व्यक्ती जे काही व्हिडिओ बघत असतील ते सुद्धा त्या ठिकाणी भविष्यात जातील अशी अपेक्षा आहे त्या नव्या संसदेमध्ये, त्यांना सुद्धा तिथे बसण्याची संधी भेटेल, ते सुद्धा लोकप्रतिनिधी बनू शकतील, हे सुद्धा आपण या ठिकाणी अशी अपेक्षा आणि बघा अत्यंत चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी घडतील अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया आणि थांबतो। सर्वांना धन्यवाद।